खरतर कौशल्य प्रशिक्षण या विषयाला आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी 2014 पासून चालना दिली. आपले राष्ट्रपती पूर्व राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम हे नेहमी असं म्हणायचे की 2020 साली भारत हा जगातला सर्वात तरुण देश होणार आहे. भारताची 65% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या दरम्यानची त्या ठिकाणी असणार आहे. सरासरी वय 25-27 वर्ष असणार आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये भारताने कौशल्य प्रशिक्षणावर जर भर दिला तर भारत जगाच्या पाठीवरची एक महत्वाची अर्थव्यवस्था तयार होऊ शकतो. आणि म्हणून त्या तरुणाईच्या भरोश्यावर ते सांगायचे की 21वं शतक हे भारताचं शतक आहे. दुर्दैवाने फारसं लक्ष कोणी त्याच्याकडे दिलं नाही, पण मोदीजी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही जी विंडो आपल्याला आहे ही परमनंट नाही आहे. 2020 ते 2035 याचा पहिला टप्पा आहे, 2035 ते 2050 दुसरा टप्पा आहे. या पहिल्या टप्प्यामध्ये जेवढा जास्तीत जास्त आपण ह्युमन रिसोर्स मानव संसाधन तयार करू तेवढ्या वेगानं आपण विकसित होऊ शकतो. जगाच्या पाठीवर आपल्याला कल्पना आहे की अमेरिका विकसित झाला, युरोप विकसित झाला, मग कोरिया विकसित झाला, त्याच्या आधी जापान विकसित झाला, आणि गेल्या 30 वर्षांमध्ये चीन हा विकसित झाला. यांच्या सगळ्यांच्या विकासामध्ये त्या त्यावेळी त्यांना जो डेमोग्राफिक डिव्हिडंड होता, म्हणजे त्यांच्या लोकसंख्येमध्ये तरुणाईचा जो समावेश होता, त्या तरुणाईला मानव संसाधनामध्ये त्यांनी परिवर्तित केलं, त्यांना कौशल्य प्रशिक्षित केलं, त्यांना देशाच्या अर्थव्यवस्थेचा भाग केलं. आणि हे करत असताना त्या ठिकाणी लोकसंख्येचे दोन्ही भाग, पुरुष आणि स्त्री, या दोघांचंही महत्व ओळखून या सर्वांना देशाच्या मानव संसाधनाचा भाग केलं आणि त्यातूनच हे देश विकासाकडे गेले, हे विकसित देश झाले. आणि ही सगळी परिस्थिती ओळखून मोदीजींनी या ठिकाणी कौशल्य विकास विभाग सुरू केला आणि कौशल्य प्रशिक्षित मानव संसाधन तयार करायचं, अशा प्रकारचा हा जो काही विचार मांडला त्याला जी गती दिली, आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये देखील त्यावेळी आपण कौशल्य प्रशिक्षणाचा विभाग हा वेगळा केला आणि त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कौशल्य प्रशिक्षणावर आपण भर सुरू केला. देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे स्किल सेक्टर्स आपण आयडेंटिफाय केले, कुठल्या स्किल सेक्टर्सला पुढे मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे ते आयडेंटिफाय केलं, इंडस्ट्रीची नीड काय आहे ती आपण आयडेंटिफाय केलं, आणि मग त्याच्यावर आधारित अभ्यासक्रम करणं सुरू केलं. खरं तर आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की पुढच्या 10-15 वर्षांमध्ये प्रचंड मोठी संधी आपल्याला लाभलेली आहे. आज आपण पाहतो की चीनचा विकास झाला कारण चीन फॅक्टरी ऑफ वर्ल्ड बनली. जगाचं सगळं उत्पादन हे चीनमध्ये सुरू झालं. एकटा चीन जगाच्या 30% उत्पादन करतोय अशा प्रकारची चीनने व्यवस्था उभी केली. पण आज विशेषतः कोविड नंतर जगाच्या हे लक्षात आलं की सगळी सप्लाय चेन ही जर चीनमध्ये त्या ठिकाणी एकाच ठिकाणी कॉन्सन्ट्रेट केली तर कोविड सारख्या काळामध्ये आणि चीनच्या सातत्यानं वागण्यामुळे जी जिओपॉलिटिकल परिस्थिती तयार होते आहे त्यामुळे उद्या आपले उद्योग जगभरात अडचणीत येतील. आणि म्हणून आता जगाला असं वाटतं की फक्त चीनला जगाची फॅक्टरी हे काही योग्य होणार नाही, ही जगाची फॅक्टरी डायव्हर्सिफाय केली पाहिजे. आणि त्याच्या डायव्हर्सिफिकेशनचा विचार जेव्हा जग करतं त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की हा सगळा एक्झोडस हा काही प्रमाणात व्हिएतनाम सारख्या ठिकाणी देखील गेला, अनेक 3-4 देशांमध्ये तो गेला, पण त्या देशांची क्षमताच नाही आहे, तेवढं मानव संसाधन ते तयारच करू शकत नाही. आणि म्हणून जगाच्या लक्षात आलं की हा सगळा चायना एक्झोडस किंवा चीनमधनं बाहेर पडण्याची जी काही आता उद्योगांची एक होड लागलेली आहे,
याला समावून घेण्याची ताकद ही केवळ आणि केवळ भारतामध्ये आहे, कारण भारताजवळ एक अत्यंत मजबूत अशा प्रकारचं नेतृत्व आहे की ज्या नेतृत्वाने कोविडच्या काळात आणि त्यानंतरही भारताच्या अर्थव्यवस्थेला जगातली सर्वात वेगानं धावणारी अर्थव्यवस्था म्हणून प्रस्थापित करून दाखवलं आणि म्हणून आज मोठ्या प्रमाणात ग्लोबल सप्लाय चेनमध्ये भारताची भूमिका महत्वाची ठरते आहे आणि सगळे उद्योजक जगातले हे आता भारताला फॅक्टरी ऑफ वर्ल्ड बनवण्याकडे त्यांचा कल चाललेला आहे. आज आपण ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचा विचार करतोय, महाराष्ट्रामध्ये 5 ट्रिलियन इकॉनॉमीचा विचार करतोय. देशामध्ये ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला पैसे लागत नाही, पैसा उभा होतो. ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीला मानव संसाधन लागतं. प्रशिक्षित मानव संसाधन असल्याशिवाय ट्रिलियन डॉलर किंवा 5 ट्रिलियन इकॉनॉमी तयार होत नाही आणि म्हणूनच माननीय मोदीजींच्या नेतृत्वात कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून मानव संसाधनाचा विकास करण्याचा प्रयत्न आपण करतोय.